नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आज दहावीचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे राज्याचा दहावीचा निकाल जो आहे तो पंच्याण्णव पॉईंट तीस टक्के एवढा लागलेला आहे यामध्ये कोकण विभागाने जास्त करून बाजी मारलेली असून कोकणामधील अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्याहत्तर टक्के एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि विभागाने हे बघायला गेलं तर औरंगाबादचा निकाल हा त्यातल्या त्यात सगळ्यात कमी आहे जो ब्याण्णव टक्के आहे आणि नेहमीप्रमाणेच यंदा देखील या दहावीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारलेली असून शहाण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के मुली या उत्तीर्ण झाल्या आहेत आणि त्र्याण्णव पॉईंट नव्वद टक्के मुलं उत्तीर्ण झालेली आहेत आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्यात दोनशे बेचाळीस विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळालेले आहेत शंभर टक्के गुण म्हणजे त्यांना जेवढे मार्कांची सहाशे मार्कांची परीक्षा होती सहाशेपैकी सहाशे मार्क्स मिळालेले आहेत किंवा बेस्ट ऑफ फाईव्हच्या आधारे माझ्या मते हा निर्णय झालेला असेल कारण भाषा विषयामध्ये कधीच पैकी गुण शक्यतो आपल्या इथे दिले जात नाहीत त्यामुळे बेस्ट ऑफ फाईव्हचा अवलंब केल्यानंतर दोनशे बेचाळीस विद्यार्थी राज्यातले असे आहेत ज्यांना शंभर टक्के म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेले आहेत आणि अजून मोठ्या शहरांमधले बघायला गेलं तर पुणे विभागाचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट चौतीस टक्के मुंबई विभागाचा निकाल शहाण्णव पॉईंट बहात्तर टक्के कोल्हापूरचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट चौसष्ट टक्के नागपूरचा निकाल त्र्याण्णव पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के अमरावतीचा निकाल पंच्याण्णव पॉईंट चौदा टक्के नाशिकचा निकाल त्र्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के आणि लातूरचं ठिकाण त्र्याण्णव पॉईंट झिरो नऊ म्हणजे त्र्याण्णव पॉईंट शून्य नऊ टक्के एवढं लागलेलं आहे आणि ज्यांना कोणाला दहावीचा रिझल्ट बघायचं असेल त्यांनी अधिकृत वेबसाईट जे आहे डब्ल्यू 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 डॉट एम ए एच रिझल्ट डॉट निक डॉट इनवर बघू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला हे लिंक देतो ज्यातून तुम्ही डायरेक्ट दहावीचा निकाल बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं आता यामध्ये बघायला गेलं तर सहा विषय जरी असले तरी एक भूगोल विषयाचा पेपर जो आहे तो कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे होऊ शकला नव्हता तर त्याचे जे सरासरी गुण आहेत म्हणजे से, आधीच्या सेमे आधीच्या ज्या परीक्षा होती झालेली होती त्यामध्ये जे सरासरी गुण आहेत त्यानुसार त्या भूगोल विषयाचे फक्त मार्क्स दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत तर आपण सगळ्याच यशवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि जे जा नापास झालेत किंवा ज्यांना कमी मार्क्स पडलेत त्यांनी देखील असं त्रास करून न घेता यापुढे चांगला अभ्यास करावा आणि राज्यात दोनशे बेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये शंभर टक्के जे गुण पडलेले आहेत ते बेस्ट ऑफ फाईव्हमुळे आहेत पण त्यांनी पण असा खूप गर्व करू नये की बेस्ट ऑफ फाईवमुळं पडलेले आहेत तर त्यांनी असाच अभ्यास पुढं कंटिन्यू ठेवा धन्यवाद